कोल्हापूर खंडपीठासाठी खंडपीठ कृती समितीनं पुकारलेल्या आंदोलनाला आज दिवसभरात कोल्हापूर प्रेस क्लबसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. इचलकरंजी इथं सुद्धा विविध पक्ष संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. खंडपीठ आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे. कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे. वी वॉन्ट हायकोर्ट, कोल्हापूर खंडपीठ झालंच पाहिजे अशा घोषणांनी आज पुन्हा एकदा न्याय संकुलाचा परिसर दुमदुमून गेला. खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिवसभर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. आज दिवसभरात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर सराफ संघ, कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशन, शेतकरी हित संघटना यांसह विविध संघटनांनी खंडपीठ आंदोलनाला पाठिंबा देत असल्याची पत्र अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील तसंच एस न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे यांनी प्रेस क्लब खंडपीठाच्या आंदोलनात वकिलांसोबत राहील अशी ग्वाही देत हे आंदोलन अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी विजय पाटील, तानाजी पोवार, प्रवीण म्हस्के, सचिन भोसले, एकनाथ पाटील, प्रवीण देसाई, मारुती पाटील, संजय साळवी, शेखर पाटील, उद्धव घोडसे, ज्ञानेश्वर साळोखे, संदीप पाटील, प्रथमेश कात्रट, जितेंद्र शिंदे, बाळासाहेब उबाळे यांच्यासह माध्यम प्रतिनिधींनी खंडपीठ कृती समितीला पाठिंब्याचं पत्र सादर करत खंडपीठ मागणीच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान इचलकरंजीतही जिल्हा न्यायालयाच्या बाहेर गेल्या 4 दिवसांपासून खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन खंडपीठाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष विवेक तांबे, सेक्रेटरी विशाल जाधव यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.